हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल उज्वला गिराम रेसिपीमध्ये आज आपण मसाले भात बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला मसाले भात बनवण्यासाठी इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत तमालपत्र आहे चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी आता गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण एक चमचा जिरे मोहरी टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकायची आहे हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते सर्व तेलामध्ये टाकायचे आहेत आणि हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे तो टाकायचा आहे फोडणीसाठी आणि तांदूळ जे घेतलेले आहेत धुवून त्यामध्ये थोडी ही मूग डाळ मिक्स केलेली आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये असे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे तांदूळ मिक्स केल्यानंतर आपण व्यवस्थित तेलात म या सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे आणखी यामध्ये आपण चवीपुरतं काळं तिखट टाकायचं आहे तेही मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एक चमचा हळद टाकत आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला भातामध्ये या मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी तांदूळ भिजून वर येईपर्यंत थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एक वाटी तांदूळ असेल तर आपल्याला इथं दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि यामध्ये नंतर आपण चवीपुरतं एक चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मसाले भातासाठी आपण इथे कसूर मेथी वापरणार आहोत ती व्यवस्थित क्रश करून घालायची आहे यामुळे आपला मसाला भात जो आहे तो एकदम टेस्टी बनणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य घातलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण झाकून चार ते पाच सिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपला हा मसाले भात अशा प्रकारे तयार झालेला आहे तेव्हा आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत